रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण रयतचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. या समारंभास माजी नगरसेवक विजय चिपळेकर, विकास घरत, विद्यालयाचे कमिटी मेंबर राजेश गायकर, CBSE विद्यालयाच्या कमिटी मेंबर आशा भगत यांच्यासह विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खेळ माणसाच्या जीवनाला दिशा देतात असे प्रतिपादन केले. आपले स्कूल जे आहे ते अतिशय उत्तम असं स्कूल झालेलं आहे. अभ्यासक्रमात आपण अक्षरशः महाराष्ट्रावरची नंबर घेतलेले आहेत. पण आजचं बक्षीस वितरण आहे की प्रत्येकाला वाटतं अजून किती आहेत. तर फर्स्ट रँक आपल्याकडे जे आहेत ते म्हणता येईल 57 मेडल्स आज गोल्ड मेडल्स दिले जात आहेत. सिल्वर मेडल्स 53 दिले जात आहेत आणि ब्रॉन्झचे 52. एकूण 162 बक्षिसं आज आपण इथं देत आहोत. सर्वांनाच नाही पण पहिला, दुसरा, तिसरा ज्यांनी नंबर काढलेत विविध खेळात, ते खेळही सर्व झालेत आणि मेडल्ससुद्धा आपण मोठ्या प्रमाणात मिळवलेले आहेत. ही कमान आपली अशाच रीतीनं 10th आणि 12th स्टँडर्डच्या अभ्यासक्रमात आणि ह्या तुमच्या आपल्या खेळात स्पोर्ट्स, क्रीडा, कला या सर्व क्षेत्रामध्ये. आता तुम्ही मुलांचं लेझिम पाहिलात, मुलांची कवायत पाहिलीत, मुलांचं डान्स पाहिलात, जे हे मुलांची आवडते काही क्षेत्र आहेत. त्यांना आता गेल्यानंतर फक्त नोकरी बघायची नाही आहे तर आपल्या आवडत्या खेळामध्ये, आवडत्या कलेमध्ये त्यांना जागतिक स्तरावर नाम कमवायचं आहे. आणि तशा दृष्टीने म्हणून हे आपले स्कूलमधली जी लहान मोठी मुलं जी आहेत ही पुढं प्रगतीची पावलं चालत आहेत. पालकांचं सहकार्य मिळतंय, आशीर्वाद मिळतोय, शाळेचे प्रयत्न आहेत. त्यामुळं रयत शिक्षण संस्थेचं, रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचं ही मुलं नाव रोशन केल्याशिवाय राहणार नाहीत. तुम्हाला मी मनापासून भरपूर शुभेच्छा देतो. अजून उंच उंचारी भरारी घ्या, आवश्यक ती सर्व सहाय्य आपल्या स्कूलकडनं नक्कीच आमच्याकडे मिळेल असं आशा देतो. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना खेळातही आपले भविष्य घडविता येते त्यामुळे त्यांना पाठिंबा द्या असे आवाहन केले. जब यहाँ पर इतनी सारी डेव्हलपमेंट की अपॉर्च्युनिटीज आ रही है तो मुझे पूरा विश्वास है कि आपका बच्चा जिस फील्ड में रुचि रखता होगा, बच्ची आपकी जिस फील्ड में रुचि रखती होगी उस फील्ड में कोई ना कोई करियर हो सकता है. ये विश्वास आप रखें, उसको मदद करें, उसके पीछे आप यहाँ पर सपोर्ट दें तो जरूर आने वाले फील्ड में हमारे लोकनेते रामशेठ ठाकुर स्कूल के सभी स्टूडेंट्स किसी ना किसी फील्ड में आगे बढ़ सकते हैं, एक्सेल कर सकते हैं, उस फील्ड की ऊंचाई तक जा सकते हैं. और उसके लिए आपका सहारा, आपका सपोर्ट,
उनके पीछे हमेशा बना रहे। स्कूल के माध्यम से अलग अलग इवेंट्स दिए जाते हैं, हमारे बच्चे आज जैसे यहाँ पर परफॉर्मेंस किया तो 3,500 बच्चों ने आज पूरे दिन में यहाँ पर हिस्सा लिया हुआ है। और उसी तरीके से आज हमने देखा है कि इंटरनेशनल लेवल पे थाई बॉक्सिंग वर्ल्ड चैंपियनशिप में हमारे स्कूल का पार्थ उमाकांत पाटिल ने सेकंड पोजीशन हासिल की है। थाई बॉक्सिंग वर्ल्ड कप वर्ल्ड चैंपियनशिप में हमारे राजनीति दुदाले ने हमारे स्टेट फाउंडेशन महाराष्ट्र रेसलिंग गेम में स्टेट लेवल पे गोल्ड मेडल हासिल किया हुआ है। तो ये दर्शाता है कि न सिर्फ यहाँ पर डिस्ट्रिक्ट लेवल पर स्टेट लेवल पे भी हमारे बच्चे आगे जा रहे हैं, अलग अलग फील्ड में पार्टिसिपेट कर रेसलिंग हुआ या उसके साथ साथ थ्रो बॉल हुआ, अलग अलग लेवल पे ये सारे बच्चे आगे बढ़ रहे हैं। तो इनमें जो पोटेंशियल है, ये पोटेंशियल मुझे पूरा विश्वास है कि आपको भी मन को यहाँ पर आपको सेटिस्फेक्शन देता होगा। आप इसी तरीके से इनके पीछे यूं ही बने रहिए, इन सारे बच्चों को उनके आने वाले एंडेवर के लिए, उनके हर यहाँ पर मकाम पाने की ख्वाहिश के लिए मैं उनको शुभकामनाएं देता हूँ, उनका आपके इस जीत के लिए अभिनंदन करता हूँ। राष्ट्रीय स्तरावर उत्तुंग कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले।